नमस्कार मित्रों, मी विशाल कांबळे आपला तिसरा ब्लॉग घेऊन आलो आहे आणि ह्या ब्लॉग मध्ये साई पालखी असणार आहे। पालखीचे नाव आहे ओम साई महिमा मंडळ। ही मुंबई टू शिर्डी पदयात्रा असणार आहे आणि श्रावण मासी पालखी असणार। तर ह्या पालखीमध्ये चालताना माझ्यावर माझा मित्र असणार सिद्धार्थ सानप। नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ सानप। विशाल कांबळे माझा हा पहिलाच ब्लॉग आणि माझा यूट्यूबवरही हा पहिलाच ब्लॉग आहे। तर आपण आहोत ओम साई महिमा मंडळ या पालखीमध्ये। या पालखीत माझं हे पहिलं वर्ष आहे, गेले कित्येक वर्ष मला त्याच्यामध्ये 8 ते 10 वर्षांचे विचार या पालखीत चालू आहे। माझे खूप प्रयत्न होते या पालखीत येण्यासाठी आणि काही ना काही कारणामुळे मला यायला प्रयत्न होते की या वर्षी मला बाबांचा आदर झाला। साईराम साईराम, 2 साल के बाद कैसा लग रहा है पालखी? बस बस मजे में मेरा भाई। साईराम साईराम दादाजी, अरे शुरू हुआ है, ब्लॉग चालू है, ब्लॉग चालू है, चालू है। क्या बात है, मजा आएगा। डाकू लोगों का ले रहा तू ब्लॉग में? डाकू लोग दिखना चाहिए तभी तो खौफ रहेगा। साईराम साईराम ठीक ठीक साईराम। पूरा ब्लॉगिंग करेगा तू? हाँ। पेज खोला क्या? हाँ एडी। हाँ सागर तुषार शुरू हुआ है।
मालकी कडे मान करी तशी पालखी आरतोडला पोचली त्याच्यानंतर चालणार आम्ही आधी आता परेलला पोचली आमची पालखी आता इथं परेलला एक मंदिर आहे मानकेश्वर म्हणून तिकडे बहीण आणि मम्मी उभी आहे तू कशाला रडते ही माझी मम्मी ही माझी मोठी बहीण पालखी होऊन गेलं वाटलं पाणी वाटलं तसं पालखी होऊ ना मन भरून किती वर्षानंतर पालखी चालू आली आणि मग 2 वर्ष ना ॲक्च्युली 25 वर्ष झालं असतं पण लॉकडाऊनमुळे 2 वर्ष वाढवलं 27 वर्ष झालं लॉक बा मम्मीवर भेंको दिलेली फोटो काढा काढे आलो आलो गौरी शंकरतर्फे आम्हाला पसंत म्हणून मिठाई वाटली जाते पेढे एक नंबर लागतो एक नंबर ना अप्रतिम आता आम्ही लोक थांबलो आहेत माटुंग्याला माटुंग असतात का असं सायनला चहा प्यायला जरा हॉल थांबला आहे सायन माटुंग्याची मजा आहे ना
पहिला दिवस आहे ना आजचा, पहिला दिवस असा हायवेच जातो आम्हाला सगळ्यांना। काय वाटतं आता तुला चालणार, काय वाटतं पहिला दिवस चांगलं आहे? अजून पुढचा मट्टा वाचतो। माटुंगा आहे, माटुंगा साईन नाही आहे, माटुंगा आहे, माटुंगा आहे, माटुंगा, हा सॉरी साईन थोडा आगे, साईन थोडा पुढे आहे, तिथं थांबायचं आहे, तिथं नाही नॉन स्टॉप ना। हा सगळे येत आहेत असते असते चालत, मी पण असतो, काय मस्त वाटते यार, पाहिजे गर्व ना काय वाटतो आहे ना। हो पहिला लकडी का दाबी फायबर का बनाय ना। हा तू दिख रहा है, तू आ रहा, आ रहे, आ रहे, प्रसाद लाड साईराम। मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे महेश्वरी उद्यान आणि आता वाजले आहेत 2:45 आणि ते मागाशी तुम्ही पाहिलात रथ वाढताना पालखीचा प्रसाद लाड। आपली पालखी पोचली आहे जेवणाच्या हॉटेलला, आता थोडा वेळ जाऊ नंतर निघू। साईराम मित्रांनो आता आपली पालखी पोचली चुनाभट्टीला, दुपारचा हॉल आपला जेवणात आहे। बोला साईनाथ महाराज की जय। आवाज साईनाथ महाराज की जय। आपण भेटू सगळं जेवताना खायला। साईराम मित्रांनो आता दुपारचा हॉल आहे चुनाभट्टी, इथे जेवणाला आम्हाला आहे खिचडी, खिचडी भात, पापड आणि काहीतरी स्वीट। सालपचा पहिला वर्ष अक्षय आणि आमचा वाट जरा लवकरच पडा जेवून घेतो आणि तुम्हाला मिळतो चालताना डायरेक्ट। मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे खन्नंबर नगरला, पालखी बघू शकता किती मस्त वाटते, बघा पालखी किती मस्त वाटते बघा लाईटमध्ये। हां दाखवत आहे ना, दाखवत मस्त वाटते ना पालखी। पुढे जाऊन तर मित्रांनो आत्ता वाजले 7:20, पाऊस पडतोच आहे आणि आता आम्ही काय ते कन्नोमर नगरच्या आसपास पोचलो आहे। मस्त लग रहा है ना, एक नंबर है अपना पूल, आज पहला दिन पूल कड़ा, बारिश कैसा था? पूल तड़तड़ा तड़तड़ा, पाउस मित्रांनो खूब होता पर खरा लाइट मध्ये खूब मस्त वाटते। आणि हा आणि मित्रांनो हा नवीन रथ बनला आपल्या पालखीचा, एक नंबर बनवला। आणि हा रथ बनवणारे कारागीर ते हे आपले
जे चिंतामणीला चिंतामणीचा गणपती बनवणाऱ्यांनी बनवलं ना रथ, काय त्यांचं नाव हा रथ बनवणाऱ्यांचं, तर चिंतामणीला गणपती बनवतात तेच लोक ना ते प्रभावी बनवतात. मस्त बनवलं रथ, लाईटी बिटी काय मस्त वाटतं. आयुष्यातून एकदा तरी पदयात्रा करा मित्रांनो. भेटू आपण आता लो नोमर नगरला, आरतीचा स्पॉट आहे तिथं आरती घेणार, दाखव तुम्ही तुम्हाला नंतर आरती येत आहे मला. मित्रांनो आपली पालखी कन्नोमर नगरला थांबते संध्याकाळची, तर आरती बी होते बाबांची. हे जे मंदिर बाबांचं, मी खूप वर्षापासून इथे थांबते पालखी आपली. वरती बा वरती बा वरती ठाण्याच्या हॉलला. ठाण्याचा आमचा पहिला हॉल, आज आमचा इथं मुक्काम आहे, तर उद्या आम्ही सकाळी निघू दुसऱ्या हॉलसाठी. आता हा पहिला हॉल आहे, खूप बरं वाटतं आहे घेतल्यावर. किती वाजले? 11:50 झाले, तर मस्त आता फ्रेश होतो फट लवकरच आणि तुम्हाला भेटतो. जेवायला वस्तू आहे, आजचं जेवण आहे मुक्कामाचं. मित्रांनो आत्ताच आमचं जेवण झालं आहे. ठाण्याचं वर्तक नगरचं मंदिर आहे ना, तिथं आमचा मुक्काम आहे. तिथं मस्त मस्त मूर्त्या ठेवल्या गणपती बाप्पांचं, मस्त मूर्ती आहे. अजून कलर बाकी आहे त्यांचं. भक्तिधाम मंदिर, भक्तिधाम मंदिर हे आमचं आज घट आहे. आम्ही विश्रांतीची वेळ आलेली आहे, आम्ही आता विश्रांती ते आपल्याला परत भेटू या ब्लॉकमध्ये. उमेद आहे BHK ब्लॉक विशाल कांबळे त्यासोबत आहे मी सिद्धार्थ सानप. शुभ रात्री सैरा.